कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबनं गेल्या 140 वर्षात देशविदेश पातळीवरचे नामवंत गायक घडवले. त्याचबरोबर कोल्हापूरला कलानगरी ही बिरुदावली देण्यात गायन समाज देवल क्लबचं मोठं योगदान आहे. भविष्यातही देवल क्लबच्या माध्यमातून करवीरच्या रसिकांना विविध कलाविष्कारांची मेजवानी मिळेल असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबला 140 वर्षांची सांगीतिक पार्श्वभूमी लाभली आहे. 1881 साली स्थापन झालेल्या देवल क्लबनं आजवर हजारो शास्त्रीय गायक घडवले आहेत. गेल्या काही वर्षांपासून देवल क्लबला अद्ययावत रूप देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील होतं. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिलं. त्यातून देवल क्लबमध्ये वातानुकूलित आणि अद्ययावत रंगमंदिराची निर्मिती झाली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही बी पाटील, उपाध्यक्ष चारुदत्त जोशी, शास्त्रीय गायिका अश्विनीताई भिडे देशपांडे, सचिन पुरोहित, राजेंद्र पित्रे या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या घंटेचं पूजन झालं. कोल्हापूर शहरात केशवराव भोसले नाट्यगृहानंतर दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध नव्हतं. या पार्श्वभूमीवर नामदार चंद्रकांतदादा पाटील, आपण आणि जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केल्यामुळं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देवल क्लबमध्ये छोटे खानी आणि दर्जेदार नाट्यगृह बनलंय. इथं आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा जाणवते. या माध्यमातून भविष्यातही अनेक कलाकार घडतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. तसंच या सभागृहाचं लोकार्पण झाल्याची घोषणा खासदार महाडिक यांनी केली. त्यानंतर गायन समाज देवल क्लबच्या विद्यार्थिनींनी शारदा स्तवन सादर केलं. व्ही बी पाटील यांच्या हस्ते नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि शास्त्रीय गायिका अश्विनीताई भिडेंचा सत्कार झाला. दरम्यान देवल क्लबच्या शताब्दी महोत्सवादरम्यान पु ल देशपांडे यांच्या गाजलेल्या भाषणाची रेकॉर्डिंग ऐकवण्यात आली. इथं शैक्षणिक सांस्कृतिक परिसर व्हावा या उद्देशानं राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानुसार देवल क्लबनं या ठिकाणी इमारत उभारली. देवल क्लबच्या उभारणीत सर्व घटकांचं योगदान लाभलंय. देवल क्लबची उभारणी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. इथलं नेतृत्व देवल क्लबला साथ देईल असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक यांनी व्यक्त केला. यानंतर पोतनीस सरोज आर्यन, अश्विनी भिडे, दीपक टेंबे, कुशल ओसवाल, किरण पाटील, फायटोफार्मा, महाबळ फाउंडेशन, अनंत खासबारदार, डॉक्टर आशुतोष देशपांडे यांच्यासह विविध दानशूरांचा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलानगरीचा लौकिक वाढवण्यात देवल क्लबचा मोठा वाटा आहे. देवल क्लबच्या संचालकांच्या प्रयत्नामुळं इथं 410 आसनांचं दर्जेदार नाट्यगृह उभारलंय. या ऑडिटोरियमची रचना उत्कृष्ट आहे. या नाट्यगृहात दरमहा एक विनाशुल्क कार्यक्रम होईल. त्यातून कोल्हापुरातील कलाकार घडतील याची जबाबदारी देवल क्लबनं घ्यावी. मोफत कार्यक्रमासाठी देवल क्लबकडं धनादेश सुपूर्द करत असल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. गानसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकरांच्या नावानं मुंबईत कलिना कॅम्पसमध्ये 470 कोटी रुपयांची वास्तू उभारणार असून राज्यभरातील कलाकारांचं हे मुख्य केंद्र राहील असं नामदार पाटील म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर माणिक भिडे संगीत स्मृती महोत्सवादरम्यान अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायन कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. मनीष आपटे यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केलं. यावेळी पंडित सत्यशील देशपांडे, डॉक्टर सुलभा पिशवीकर, दीपक टेंबे, श्रीकांत डिग्रजकर, दिलीप गुणे यांच्यासह संगीत आणि कलारसिक उपस्थित होते.